आणि भाजप या यात्रेमध्ये प्रत्यक्ष सहभागी देखील होणार आहे. ही यात्रा जी आहे ती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भातली आणि शिवधनुष हे जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावं आणि हे शिवधनुष जे आहे ती श्रीरामचंद्रांचं शिवधनुष आहे या पद्धतीचं वातावरण निर्मिती जी ती भाजपच्या वतीने या ठिकाणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार जे आहेत ते 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी जी आहे ती शिवसेनेच्या वतीनं आणि भाजपच्या वतीनं देखील करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह उद्या अयोध्याकडे रवाना होतील आणि त्यानंतर सकाळी अयोध्याला पोहोचल्यानंतर अयोध्यामध्ये बरगच्छ कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि संपूर्ण टीमसाठी तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जर आपण सर्वात सुरुवातीचा म्हणजे दुपारचा कार्यक्रम जर आपण पाहिला तर दुपारी राम जन्मभूमी मंदिराची एकूण उभारणी कुठपर्यंत झाली आहे आणि एकूण कामकाज कसं झालं आहे आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण कामकाज जे आहे ते चाललं आहे याची माहिती जी आहे ती एकनाथ शिंदे यांना देण्यात येईल. आणि त्याचबरोबर संपूर्ण मंदिराचं जे चित्रीकरण आहे ते चित्रीकरण देखील विविध माध्यमांच्या समोर जे आहे ते आणण्याचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम आहे ती दुपारी संध्याकाळी गंगाघाट या ठिकाणी जाईल आणि गंगाघाटच्या ठिकाणी शिवसेनेचं जे शिवधनुष्य आहे जे प्रभू रामचंद्र यांचं देखील शिवधनुष्य म्हणून ओळखलं जातं त्या शिवधनुष्याची एक पूजा प्रतिकात्मक पूजा जी आहे ती या ठिकाणी केली जाईल आणि ही पूजा केल्यानंतर संध्याकाळी गंगाघाट येथे महाआरतीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी हा संपूर्ण दौरा झाल्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या वतीनं हा संपूर्ण दौरा जो आहे तो या ठिकाणी पार पाडला जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं भाजपा या ठिकाणी प्रत्यक्ष पुढे सहभागी होताना दिसणार आहे. तर भाजपाची जी एक टीम आहे 3 आमदारांची आणि 1 मंत्र्यांची जी टीम आहे ती गंगाघाट इथे शिवधनुष्याचं पूजन आणि महाआरती या ठिकाणी केवळ सहभागी होईल पण खऱ्या अर्थानं भाजप या दौऱ्याच्या नंतर जी आहे ती भाजप या संपूर्ण शिवधनुष्याचं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आणून त्याचं पूजन जे आहे ते भाजपच्या वतीनं देखील केलं जाणार आहे. भाजप या शिवधनुष्याचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे शिवधनुष्य प्रत्येक ठिकाणी नेणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये आणि विशेषतः प्रत्येक मतदारसंघामध्ये हे शिवधनुष्याची एक महायात्रा जी आहे ती या ठिकाणी भाजपच्या वतीनं काढली जाईल. त्यावेळी भाजप या संपूर्ण यात्रेचं नियोजन जे आहे ते भाजपच्या आणि शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी करणार आहे आणि भाजप या यात्रेमध्ये प्रत्यक्ष सहभागी देखील होणार आहे. ही यात्रा जी आहे ती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भातली आणि शिवधनुष्य हे जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावं आणि हे शिवधनुष्य जे आहे ते श्रीरामचंद्रांचं शिवधनुष्य आहे या पद्धतीचं वातावरण निर्मिती जी ती भाजपच्या वतीने या ठिकाणी केली जाणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये राम मंदिराचं संपूर्ण बांधकाम जे आहे ते पूर्ण होणार आहे आणि साधारणतः फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्याची पूर्वतयारी आणि त्याची प्रसिद्धी या संपूर्ण अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून कशी होईल आणि त्यानंतर हे शिवधनुष्याची यात्रा ही महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जनतेपर्यंत या 1 महिन्यामध्ये नेण्याचा मानस जो आहे तो भाजपच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल आणि भाजप या संपूर्ण यात्रेची तयारी जी आहे ती करताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे एक पहिला टप्पा म्हणून आज अयोध्याची यात्रा जी आहे ती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या वतीनं होईल आणि दुसरा टप्पा जो आहे तो दुसरा टप्पा म्हणजे हे शिवधनुष्य जे आहे ते महाराष्ट्रात आणणं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये हे शिवधनुष्याची यात्रा नेणं आणि लोकांपर्यंत हे चिन्ह पोहोचवणं आणि या निमित्तानं राम जन्मभूमीच्या संदर्भातला जी लोकांमध्ये भावना जी आहे ती निर्माण करणं या 2 महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या भाजपच्या वतीने या ठिकाणी नंतर केल्या जाणार आहे अशी माहिती जी समोर येते. त्यामुळे उद्या जो आहे तो पहिला टप्पा जो राम मंदिर आणि त्याचबरोबर अयोध्येला भेट देण्याचा एकनाथ शिंदे यांच्या मार्फत जो आहे तो पार पडला जाणार आहे. नंतर आगामी काळात राम मंदिराचा मुद्दा आगामी लोकसभेच्या निवडणुकांना किती महत्वाचा आहे हे या संपूर्ण दौऱ्यावरनं आणि त्यानंतर होणाऱ्या